स्थळ, विद्येचं माहेर घर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, महाराष्ट्रातील सर्वात मोठं शहर, अशा अनेक बिरुदावली लावलं जाणारं पुणे. वेळ भर दुपारी 12 वाजता, जेव्हा कात्रज परिसरातील भल्या मोठ्या रस्त्यांवरही ट्रॅफिक जाम होतं अशी वर्दळीची वेळ. घटना, तब्बल 6 गोळ्या झाडून ऐन चौकात एका युवकाचा निर्घृण खून. होय, तुम्ही ऐकलं ते अगदी बरोबर आहे. पुण्यातील कात्रज परिसरातील भारती विद्यापीठाच्या पाठीमागील गेटजवळ चौकात आज ही निर्घृण खुनाची घटना घडली. 2.5 लाख रुपयांच्या पैशाच्या व्यवहारातून आज समीर हुसेन मनूर या 32 वर्षाच्या युवकाचा खून झाला. चहा पिण्यासाठी रोहित वडेवाला या हॉटेलसमोर रस्त्यावरच बुलेट पार्क करून त्यावर बसलेल्या समीरला पाठीमागून आलेल्या दोघांनी थेट डोक्यात 2 फुटांवरून गोळी घातली. त्यामध्ये समीर जागीच ठार झाला आणि बुलेटच्या हँडलवर मान टाकली. त्यानंतरही मारेकरी थांबले नाही. त्यांनी समीरच्या अंगावर आणखीन 5 गोळ्या झाडत अख्खं रिव्हॉल्वर रिकामं केलं आणि गाडीवरून धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि काही तासात एका संशयिताला ताब्यात सुद्धा घेतलं. समीर हुसेन मनूर हे एक बिल्डरचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्या आपसातील आर्थिक व्यवहारातून त्यांचे जुने मित्र आहेत मेहबूब मनोरगी यांनी त्यांच्या आपसातल्या देण्याच्या व्यवहारावर, पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारावर त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जागेवर ठेवलं आहे आणि पोलिसांनी तपास करत आहे. त्याबाबत एक आरोपी आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास करत आहे. हल्लेखोरांनी समीरच्या इतक्या जवळून गोळी मारली की ती गोळी त्याच्या डोक्यातून आर पार होत थेट रोहित वडेवालाच्या दुकानात घुसली. इतका निर्घृण हल्ला हा केवळ पैशाच्या देवाणघेवाणीतून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्याच एका मित्राला देणे असलेल्या 2.5 लाख रुपयांपोटी हे भांडण विकोपाला गेलं आणि आज हल्ला करून त्याचा जीव घेण्यात आला असं पोलिसांनी प्राथमिक तपासात स्पष्ट केलं आहे. या चौकात उभा आहे, ज्या चौकामध्ये आज भर दुपारी 12:30 वाजता एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे. समीर मुनेर शेख असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण आज दुपारी भर दुपारी 12:30 वाजता या माझ्या पाठीमागच्या याच रस्त्यावरून तो इथं या रोहित वडेवाला या हॉटेलसमोर आलेला होता. इथं उभा राहून त्याच्या बुलेटवर थांबून तो चहा घेत असताना त्याच्या पाठीमागून याच रस्त्यावरून 2 आरोपी आले आणि थेट त्यांनी त्याच्या मस्तकात गोळी झाडली आणि त्यानंतर तो रक्ताच्या थाळोऱ्यात त्याच्या बुलेटवरच पडलेला होता. इतका प्रचंड वर्दळीचा परिसर असताना अशी गोळ्या घालून हत्या होते, त्यामुळं आरोपींना कायद्याचा धाक आहे की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पांडुरंग मरगजेसह दीपक होमकर, लोकमत, पुणे.